कॉंग्रेचुलेशन सर. थँक्यू थँक्यू. अभिनंदन सर. हो थँक्यू सर. कॉंग्रेचुलेशन सर. हो थँक्यू थँक्यू. अरे पण तुम्ही लोक कोण? हे सगळं कशासाठी चाललंय? म्हणजे सर, तुम्ही आजचा न्यूजपेपर नाही का पाहिला? पाहिले ना. पाहिला पण नीट वाचला नाही सर. वाचले हो. असं काय करताय सर? अहो आजच्या पेपर मध्ये तुमचा एवढा मोठा फोटो छापून आलाय. म्हणजे एवढा फोटो छापून आलाय सर. हो पण मी नाही पाहिला. फोटो पाठवला होता का रे? अरे पाठवला होता पण मला वाटतं लेट झाला असेल. काही काही हरकत नाही सर, उद्याच्या न्यूज पेपर मध्ये तुमचा फोटो विथ आर्टिकल असेल. आपण कशासाठी? सर आमच्या संस्थेने एक सर्वे केला आहे आणि त्या सर्वे नुसार या शहरातला मोस्ट रिस्पेक्टेबल, मोस्ट वेल टू डू आणि सगळ्यात जास्त दयाळू माणूस कोण आहे? सर आम्हाला अभिमान वाटतो की ते गृहस्थ तुम्ही आहात सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. हो थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन सर. अभिनंदन सर. थँक्यू. हो थँक्यू थँक्यू थँक्यू. अहो पण तुमच्या संस्थेचं नाव तरी काय? अरे म्हणजे आम्ही आमच्या संस्थेबद्दल तुम्हाला काहीच सांगितलं नाही. द्या द्या. म्हणजे दया आणि दया ऑर्गनायझेशन सर हे आमच्या संस्थेचं नाव आहे. अहो पण तुमची संस्था काम काय करते? सर आमची संस्था शहरातल्या सर्व गरजू कुटुंबांना मदत करते. आणि सर तुम्हाला हे ऐकून अत्यानंद होईल की आतापर्यंत आमची संस्था 200 कुटुंबांना पोहोचत आली आहे सर. कोणती कुटुंब? आमच्या संस्थेच्या मेंबर्सचे कुटुंब आहेत सर. आणि सर आम्ही आता आमचं कार्यक्षेत्र वाढवणार आहोत. आणि सर हे सगळं शक्य झालंय ते केवळ तुमच्या सारख्यांच्या मदतीमुळे सर. 10 लाख, 3 लाख तुम्ही जे खुशीने द्याल ते आम्ही घेऊ. अच्छा 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 अच्छा. वर्गणी मागायला आलात तर माझ्याकडे. येस सर. नो सर. तिचं काय आहे ना सर, आमची संस्था ना थोडी हटके आहे. आणि सर आमची संस्था एकदम हायटेक आहे. शिवाय सर आम्ही सायंटिफिक सर्वे सुद्धा केलेला आहे. आमचा सर्वे सांगतो सर की शिरोळ्यात, शिर्डीत, नायगाव, मूळगावात एकूण तुमच्या 15 फॅक्टरी आहेत सर. आपण हे कशावरून म्हणता तुम्ही? सर असं आमचे रेकॉर्ड सांगतायत सर. असं मग तुमचं रेकॉर्ड हे नाही सांगत? माझ्या 2 बायका आहेत, ते एकाच वनरूम किचन मध्ये राहतात. तुमचं रेकॉर्ड हे नाही सांगत की माझी एक विधवा बहीण आहे, ती आपल्या मुलांसह झोपडपट्टीत राहते, तिची मुलं साधी शाळेत सुद्धा जाऊ शकत नाही. तुमचं रेकॉर्ड हे नाही सांगत की माझा एक अपंग भाऊ आहे, तो कुबड्याशिवाय चालू शकत नाही. तुमचं रेकॉर्ड हे नाही सांगत की माझे म्हातारे आई वडील आहेत, ते अनाथ आश्रमात राहतात. अरे मी जर त्यांना काही देत नाही तर तुम्हाला काय देणार? ही भौतिक विचारधारा आपल्यावर किती हवी झाली आहे ना. माणुसकी, दया, धर्म, तृणानुबंध ही नीतीमूल्य जर आपल्या आयुष्यात नसतील तर आपलं आयुष्य हे काय कामाचं? हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ.